शेतकऱ्यांसाठी नांगर चालवले आहे. महाग झालेले रासायनिक खतं, त्याच्यावर लागलेले GST, रासायनिक खतं तसेच औषधांवर लागलेले GST, तसेच युरियाबरोबर होत असलेली लिंकिंग, यावर शासनाचे कुठलेही निर्बंध नसल्या कारणाने मोठ्यातले मोठे शेतकरीही सुद्धा मेटाकुटीला आले असल्या कारणाने फुकट हातात येणारं पीक असूनसुद्धा नांगर चालवण्याची वेळ आली. वाढती महागाई, मजुरी, डिझेल, वाढलेले खताचे भाव, त्याचबरोबर शेतीतून आर्थिक वाहिनी असलेल्या आमच्या पूर्व भागातील कांद्याचे पडलेले भाव याकडे सरकारने दुर्लक्ष करून आम्हा शेतकऱ्यांची पूर्ण शेती अर्थव्यवस्था विस्कळीत केली आहे. याला सर्वस्वी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारही जबाबदार असेल. यावर लवकरात लवकर काहीतरी शासनाने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना थोडाही धीर द्यावा किंवा रासायनिक खताच्या आणि औषधावरील GST कमी करून अल्पात्य दरातच शेतीसाठी मिळावी. तसेच आमच्या पूर्व भागाला अजूनही पाण्यापासून आम्ही वंचित आहोत, त्याची लवकरात लवकर शासनदारामध्ये दखल घेऊन पाण्याची व्यवस्था व्हावी अशी इकडकडेची सरकारला विनंती.